नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर टीसीएस पॅटर्न नुसार तलाठी भरती असो, महानगरपालिका भरती असो की वनरक्षक भरती असो, तुम्हाला माहिती आहे टीसीएस त्यामध्ये परीक्षा घेता आहे। तर टीसीएस पॅटर्न नुसार आपल्याला संपूर्ण मराठी व्याकरण करण्याची गरज नाही, इतकं मी इथं क्लिअर करतो। टीसीएस चे जे पॅटर्न विचारले जातात आणि याआधीचे जे टीसीएस चे पेपर झाले ते पेपर मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे। आपल्याला क्लिअरली मला दाखवायचं आहे की नेमकं टीसीएस कोणता टॉपिक विचारले जाते आणि जेही टॉपिक विचारले जातात त्यामध्ये सुद्धा सर्व घटक विचारत नाही, त्यामुळे टीसीएसचा अभ्यास थोडा लिमिटमध्ये आहे आणि लिमिटमध्ये असून थोडा काय आपल्याला विश्लेषणात्मक आहे, इतकं मात्र लक्षात ठेवावं लागेल। आता पहिला प्रश्न आहे, आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून हा सराव करून घेतोय। बघा, दुसरं पद महत्वाचं असणारा समास कोणता? आता तुम्हाला माहित आहे उत्तर तर मी दिलेलंच आहे, ऑलरेडी पहिली उत्तर दिले, द्यायची गरज नाही, पण मी तुम्हाला हे दाखवू इच्छितो नेमकं याच्यात प्रश्न कसे असतात। आता पहा, ज्यामध्ये दुसरं पद महत्वाचं हा असते तत्पुरुष समास, ज्याच्यामध्ये पहिलं पद महत्वाचं असते तो असते अव्ययभाव समास, आणि ज्याच्यामध्ये दोन्ही पद महत्वाचे, दोन्ही पद महत्वाचे तो कोणतो असते द्वंद्व समास, आणि ज्याच्यामध्ये दोन्ही पदाला महत्व नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्याला म्हणतात बहुब्री समास। आता याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यावं समासाचे मुख्य प्रकार किती, समासाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर समासाचे मुख्य चार प्रकार आहेत। समासाचे मुख्य प्रकार किती आहेत? समासाचे मुख्य चार प्रकार आहेत, चारच्या चारही तुमच्या समोर आहेत। त्याचबरोबर फारसी भाषेतले जे प्रत्यय असतात, फारसी भाषेतले कोणते, बे, त्याच्यानंतर बेदर बेला, बेदर बेला, गैर बिन गैर बिन, हरबर, यांसारखे जे प्रत्यय असतात ते अव्ययभाव समासात, यामध्ये क्रिया विशेषण सुद्धा महत्वाचं असते, इतकं समासामध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल। अव्ययभाव समास जसा आता आता हजर हा शब्द आहे, ओके, याला जर तुम्ही फारसी भाषेतला गैर लावा, काय झाला शब्द, गैरहजर, मग हा काय झाला, शब्दाच्या आधी जे उपसर्ग असतात फारसी भाषेतले त्याला अव्ययभाव समास असे म्हणतात। क्लास संपला नाही, मी आपल्याला दाखवू इच्छितो, भरपूर सारा क्लास आहे। जर तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची तयारी करत असाल तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून आपण शॉर्ट नोट्स प्लस क्रॅश कोर्स घेऊन आलेलो आहे। प्रफुल पॉवर अकॅडमी प्ले स्टोर आपला ॲपची लिंक आणि या कोर्सेची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुम्ही कोर्स घेतला नाही तरी चालेल, पण कोर्सची व्हॅल्यू काय आहे हे समजून घ्या। मी याच्यामध्ये बुद्धिमत्तेचे आपल्याला 70 व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण देतोय आणि बुद्धिमत्ता आपल्यासाठी स्कोरिंग सब्जेक्ट आहे। बुद्धिमत्ता इतकी सोपी नाही जितकी आपण मानतो, लिमिटमध्ये टॉपिक आहे, पण टीसीएसचे टॉपिक म्हटलं तर आपल्याला एक एक प्रश्न सोडवायला साधारणतः 3 मिनिट घेतो। सामान्य ज्ञानचे प्रश्न मी 600 पीडीएफ स्वरूपात अवेलेबल करून देतो, जे टीसीएसने आतापर्यंत विचारलेत मराठी व्याकरण, त्याचबरोबर टीसीएसचे संभाव्य प्रश्न जे की टॉपिकनुसार आहेत, त्याचबरोबर मराठी व्याकरणाचे सुद्धा 600 प्रश्न, इंग्रजी व्याकरणाचे सुद्धा 600 प्रश्न, त्याचबरोबर सोबतच टीसीएसचे 3 पेपर सुद्धा मी अवेलेबल करून देतोय। या व्यतिरिक्त व्हिडिओ लेक्चर सिरीज सुद्धा याचबरोबर आपल्याला अवेलेबल आहे। बुद्धिमत्तेचे 70 व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण आहे, सामान्य ज्ञान मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरणाचं सुद्धा व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण आहे, त्याचबरोबर याचं पीडीएफ सुद्धा अवेलेबल करून देतोय। आणि महत्वाची गोष्ट म्हणजे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं, प्रफुल पॉवर अकॅडमी ॲप डाउनलोड करून घ्यायचा, तिथंच तुम्हाला त्याच बॅचमध्ये पीडीएफ सुद्धा अवेलेबल होऊन जाईल। कोर्स कसा जॉईन करायचा, प्ले स्टोरवरून सरळ प्रफुल पॉवर अकॅडमी ॲप प्ले स्टोर डाउनलोड करून घ्या। पिंपरी चिंचवड महानगरपालिका शॉर्ट कोर्स प्लस क्रॅश कोर्स ही बॅच जॉईन करा, या बॅचची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। कोर्सची फी 499 रुपये। आताच आपण प्रफुल पॉवर अकॅडमी ॲप डाउनलोड केल्यानंतर इथं सरळ माझा नंबर सुद्धा पाहू शकता, आपण जॉईन करून घ्या, तुमच्या तयारीला चालना द्या, कारण फक्त दिवस आपल्याजवळ 1 महिना उरलेला आहे। आणि त्या कोर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला विजयी भव ही बॅच जॉईन केल्यानंतर, बाय नाव केल्यानंतर तुम्हाला हे ओव्हरव्ह्यूचं ऑप्शन आहे, इथं तुम्हाला काही सापडणार नाही। लाईव्ह क्लासमध्ये लाईव्ह क्लास सापडतील आणि कंटेंटमध्ये जा, सरळ कंटेंटमध्ये तुम्हाला असं पाहायला मिळेल टीसीएस मराठी व्याकरण पीडीएफ, टीसीएस सामान्य पीडीएफ, बुद्धिमत्तेचे 30 व्हिडिओ क्लास केलेले आहेत आपण, 37 झालेले आहेत, टीसीएस पॅटर्नचे इंग्लिश ग्रामरचे 10 फाईल आपण अवेलेबल करून दिले आहेत, सामान्यांचे 21 व्हिडिओ अवेलेबल आहेत, त्याचबरोबर आणखी व्हिडिओ येत आहेत, मराठी व्याकरणाचे सुद्धा 27 व्हिडिओ अवेलेबल आहेत, मराठी व्याकरणाचे सुद्धा पीडीएफ तुम्हाला इथं अवेलेबल करून दिलेले आहेत, त्याचबरोबर इंग्रजी व्याकरणाचे व्हिडिओ तुम्हाला पटापट मी अवेलेबल करून देतोय। भरपूर साऱ्या गोष्टी आणि पेपर सुद्धा त्यामध्ये होत आहेत। सुरुवातीच्या 20 विद्यार्थ्यांना ऑफर ठेवलेली आहे फक्त 499 रुपयाची, नक्की माझ्या विद्यार्थ्यांना पटकन जॉईन करून घ्या, तुमच्यासाठी खूप किफायतशीर ह्या गोष्टी आहे, ओके। यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया, अंगरखाचे योग्य अनेक वचन कोणते,
अंगरखाचे योग्य अनेक वचन कोणते? आता अंगरखाच काय, अंगरखा काय, आकारांचं काय होत असते, अनेक वचन करतो तो एकारांत होते, अंगरखे। प्रत्येकाला समजलं का? याच्यामध्ये परीक्षेत विचारतात त्याचा सुद्धा मी सराव करून घेईल। नश्वर, आता नश्वर म्हणजे काय, कधी नष्ट होणाऱ्याला काय म्हणतो आपण, नश्वर। तर मग जे शाश्वत असते हे कायम टिकणारे, शाश्वत काय असते, शाश्वत असते, कायम टिकणारे। माझा नंबर देतो मी तुम्हाला, या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता जर तुम्हाला बॅच जॉईन करण्याच्या संदर्भात कुठल्याही अडचणी आल्या तर। ओके, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची सुद्धा लिंक आहे आणि कोर्सेसची सुद्धा लिंक आहे। यानंतर पहा, पुढील पैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख फक्त पुलिंगीच केला जातो? आता ते गवत, ते गवत काय असते, नपुंसकलिंगी। ते घार काय असते, नपुंसकलिंगी। ते सुसर, ओके, ते सुसर, ते सुसर, ओके। त्याचबरोबर तो गरुड, आपण ती गरुड म्हणतो का, नाही, हा फक्त पुलिंगी। जसा घामोळे, घामोळे हा शब्द कोणता असतो, कमेंट बॉक्स मध्ये सांगा। घामोळे हा शब्द का, तुम्हाला वचन बदलून लिहायचं आहे, लिंग वचन सुद्धा तुम्हाला विचारलं जातात, ते मराठीच्या कोर्स मध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन देईल। पुढील पैकी कोणतं वाक्य व्याकरण दृष्ट्या अचूक आहे? आता तीन नंबरचं वाक्य का बरोबर आहे? भावनेपेक्षा आपले कर्तव्य श्रेष्ठ आहे असे मानणारा तो, असे पाहिजे होता, असे केलं इथं, इथं असे हा शब्द पाहिजे होता, पण इथं शब्द कसा लिहिला, असे, त्यामुळे हे एक नंबरचं वाक्य चुकलं। भावनेपेक्षा, एवढा बारीक आपल्याला लक्षात ठेवा का, भावनेपेक्षा आपले कर्तव्य श्रेष्ठ पाहिजे होतं, इथं इथं श्रेष्ठ केलं, त्यामुळे हे वाक्य परत चुकलं। यानंतर भावनेपेक्षा आपले कर्तव्य, कर्तव्य शब्द कसा आहे, कर्तव्य शब्द असा आहे, त्यामुळे इथं कर्तव्य असा लिहिला, याला क्र केलं, ओके, त्यामुळे हेही वाक्य चुकलं। एकमेव भावनेपेक्षा आपले कर्तव्य श्रेष्ठ आहे असे मानणारा तो सैनिकच, हे अगदी बरोबर होऊन जाईल। त्याने चहा घेतला, वाक्यातील काळ तुम्हाला ओळखायचा आहे। त्याने चहा घेतला, आता चहा घेतला होता, त्यानं चहा आता नाही घेतला, याच्या आधीच घेतला होता, किंवा त्याने चहा घेतला असेल हे पूर्ण भविष्य काळात गेलं, पण त्यानं चहा घेतला होता हे पूर्ण भूतकाळात गेलं। प्रत्येकाला समजलं का? यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया। पराती या शब्दाचं अनेक वचन कोणतं? परातीचं अनेक वचन काय होते, परातचं काय होते, परातचं एक वचन विचारलं, परातचं पराती, तर मग पराती अनेक, तर एक वचन काय, परात। यानंतर पुढील पैकी मुलगी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मुलगी या शब्दाचा समानार्थी शब्द, मुलगी या शब्दाचा समानार्थी शब्द होते तनया। कोणता होते, तनया। आज गाळीत केवढी मरणाची गर्दी। आता एखाद्या शब्दातील भावनाचा जो आकस्मिकपणे स्फोट होतो त्याला उद्गारार्थी म्हणतात, ओके। कधीही धूम्रपान करू नये या वाक्याचं हे नकारार्थी वाक्य आहे, आणि होकारार्थी वाक्य कोणतं होईल मग याच वाक्याचं, कधीही धूम्रपान करू नये, कमेंट बॉक्स मध्ये पटकन मला सांगा, धूम्रपान शरीरात हानिकारक आहे, ओके। विनार्थी वाक्यामध्ये कुठली तरी माहिती सांगितली आहे, प्रश्नार्थक वाक्यामध्ये प्रश्नार्थचिन्ह उपस्थित केल्या जातो। यानंतर आपल्याला दिलाय भाषा या शब्दाचं अनेक वचनी रूप सांगा। पहा, लक्षात ठेवा, भाषाचं अनेक वचनी रूप भाषाच होते, बदलत नाही, इतकं काळजीपूर्वक। नळे इंद्रियासी असे बोली जेले, आता बोली जेले हे जे शब्द असतात हे कशामध्ये जातात, हे जातात प्राचीन पुराण कर्मणी प्रयोग। काल चांगलाच पाऊस पडला आमच्याकडे, यातलं क्रियापद सांगायचा, वाक्याचा अर्थ मी म्हटलं याच्याकडे, काल चांगलाच पाऊस हे शब्द वाचलाच नाही तुम्ही, हा शब्द तुम्ही वाचलाच नाही, तर वाक्याचा अर्थ पूर्ण होते काय, काल चांगलाच पाऊस आमच्याकडे, म्हणजे हे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द काय असतो, क्रियावाचक, म्हणजे याला काय म्हणतो आपण, क्रियापद, ओके। यानंतर आता उतारापा कसा राहते, पुढील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या। आता ही तुम्हाला जर कधी तुम्हाला या सारा कुठाना वाचा लागते, लक्षात ठेवा, हा कुठाना तुम्हाला पुऱ्या एकदा चांगला वाचायचा, आणि याच्यावर मग तीन प्रश्न येतात, याच्यावर मग तीन प्रश्न येतात, लगातार तीन प्रश्न। ताट मानेने जगणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय? आता पा, इथं दिलेला आहे, ताट मानेने जगायला शिकवणारा तो शिक्षकच असतो। आता ताट मानेने जगायला शिकवणारा तो शिक्षकच असतो, ताट मानेने जगणे म्हणजेच काय, सन्मानानं जगणे। पुढील उतारा वाचून विचारलेल्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर द्यायची आहे। विलक्षण या शब्दाचा उतारातील शब्द तुम्हाला सांगायचा आहे। आता विलक्षण या शब्दाचा, पा, विलक्षण शब्द कुठे दिसते तुम्हाला, उतारातील शब्द तुम्हाला शोधायचा, विलक्षण, विलक्षण, इथं तर तुम्हाला आवलं की उत्तर दिसू राहिलं, पण तुम्ही तिथे एक्झामला असाल तर कसं शोधसाल, तर इथं तुम्हाला पहिले विलक्षण कुठं दिसते ते पहिले लक्षात ठेवा लागेल, विलक्षण, ओके। पहा,
विलक्षण या शब्दाचा अर्थ गुरु शिष्य परंपरा महत्त्वाचा भाग आहे, आई वडील आपले महत्त्वाचे असतात, वावरताना आपल्या प्रेम करतो, शिक्षक गुरु शिक्षक टीचर असे किती असो आपल्या ताटमाने शिकतो, गुरु शिष्य हे नाते अपूर्व अलौकिक आहे। विलक्षण या शब्दाचा नाता काय आहे? अलौकिक। ओके, हे लक्षात ठेव जा। यानंतरचा पहा पुढचा प्रश्न, यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, तोच उतारा परत तिसऱ्यांदा। भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग कोणता? पहिली ओळवाचा नीट। भारतीय संस्कृतीचा महत्वाचा गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे। पहा गुरु शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे। अशा प्रकारे तुम्हाला उतारे विचारला जाईल आणि मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो तुम्हाला याच्यामध्ये मराठीचे असे 25 प्रश्न, इंग्रजीचे सुद्धा सेम 25 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न आणि जीकेचे 25 प्रश्न, जीकेचे टॉपिक सारे वाचू नका। भारताचा भूगोल करून ठेवा, अर्थशास्त्र करून ठेवा, इंडियन पॉलिटिक करून ठेवा, पर्यावरणीय समस्या त्याच्या संदर्भात असणारे कायदे हे करून ठेवा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, इंग्रजीमधला कोणता टॉपिक करायचा त्याच्यामध्ये सुद्धा सेम मराठीसारखे परिच्छेद, शब्दाच्या जाती, आर्टिकल, प्रिपोजिशन, वर्ड वर्ड सबस्टिट्यूशन, प्रेजेस या सर्व गोष्टी विचारल्या जातात रे बॉ। ठीक आहे, तर अशा प्रकारे मराठीचे एका पेपरमधले प्रश्न मी तुम्हाला दाखविले आणि तुम्हाला नक्कीच हा सेशन आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या। तुम्हाला यामधून दाखवण्याचा उद्देश होता का नेमकं कोण्या पद्धतीने आहे? आणि प्लीज सुरुवातीच्या फक्त 20 विद्यार्थ्यांसाठी ही ऑफर आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका शॉर्ट नोट्स बॅचची, नक्की तुम्ही जॉईन करून घ्या आत्ताच आणि ॲप डाउनलोड करून घ्या। ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि ह्या त्या इथं जे कंटेंट अवेलेबल करून दिले ह्या कंटेंटनं तुमची व्हिडिओ लेक्चरद्वारे तयारी करून घेतल्या जाणार आहे। संपूर्ण तुम्हाला एका महिन्यामध्ये तयारी करायची आहे आणि त्याच पद्धतीने आपण शॉर्ट कोर्स अवेलेबल करून देतोय। ओके, चला पुन्हा भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओला। जय हिंद, जय महाराष्ट्र।